आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, अतिशय महत्त्वाचं पत्रक एक आपल्या समोर आहे, स्क्रीनवर आहे, आणि ते पत्रक 15 सप्टेंबर 2018 आहे. आणि हे पत्रक प्राथमिक शिक्षण संचालनालय यांच्याद्वारे माननीय संचालक NIC गणेशखिंड रस्ता पुणे यांना दिलेलं आहे. आणि या पत्रावर आपण बघू शकता तात्काळ असं लिहिलेलं आहे. आणि हे पत्र क्रमांक आहे 3829 आणि दिनांक आहे 15 सप्टेंबर 2018. तर प्रति आहे संचालक यांना आहे शिक्षण संचालक. विषय आहे पवित्र पोर्टलमध्ये बिंदू नामावली रोस्टर बाबत करावयाची कार्यवाही. संदर्भ दिलेला आहे शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक 20 जून 2018 आणि आपल्या कार्यालयाचे पत्र क्रमांक दिनांक 12/9/2018 रोजी आयोजित बैठकीमध्ये दिलेले निर्देश. तर महोदय, उपरोक्त विषयाच्या वरील संदर्भीय शासन निर्णयानुसार संदर्भात पवित्र पोर्टलमध्ये बिंदू नामावली म्हणजेच रोस्टर अद्ययावत करण्याबाबत दिनांक 12/9/2018 रोजी आपल्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. संदर्भीय शासन निर्णयात निर्देश केल्याप्रमाणे पवित्र पोर्टलमध्ये बिंदू नामावली म्हणजे रोस्टर भरणारे व तपासणारे अधिकारी खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेले आहेत. आणि पवित्र पोर्टलमध्ये कशाप्रकारे रोस्टर भरल्या गेल्या पाहिजेत त्याबद्दल काही अधिकारी यांची नेमणूक केलेली गेलेली आहे. आणि त्याबद्दलचं हे दिनकर टेमकर शिक्षण सहसंचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांचं पत्र आहे संचालक यांना. तर संस्था बघू शकता खासगी प्राथमिक आणि माध्यमिक शैक्षणिक संस्था बिंदू नामावली भरणारे अधिकारी अध्यक्ष सचिव संबंधित संस्था आणि तपासणारे अधिकारी शिक्षण निरीक्षक शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक. त्यानंतर खासगी उच्च माध्यमिक शैक्षणिक संस्था बिंदू नामावली भरणारे अधिकारी अध्यक्ष सचिव संबंधित संस्था आणि तपासणारे अधिकारी शिक्षण निरीक्षक शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक. यानंतर जिल्हा परिषद बिंदू नामावली भरणारे अधिकारी असणार आहेत शिक्षणाधिकारी प्राथमिक, तर तपासणारे अधिकारी राहणार आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद. त्यानंतर महानगरपालिका प्रशासन अधिकारी आणि शिक्षणाधिकारी महानगरपालिका, तर आयुक्त महानगरपालिका हे तपासणारे अधिकारी राहणार आहेत. तर नगरपालिका आणि नगरपरिषद आणि घटक मंडळी यामध्ये प्रशासन अधिकारी हे बिंदू नामावली भरणारे अधिकारी म्हणून काम करणार आहेत, तर विभागीय शिक्षण उपसंचालक हे तपासणी करण्याचे काम करणार आहेत. वरीलप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत क्षेत्रीय अधिकाऱ्यांना कळविण्यात येत असून या संदर्भात पुढील कार्यवाही आपल्या स्तरावर करण्यात यावी. तर मित्रांनो, जो शासन निर्णय निर्गमित झाला होता 20 जून 2018 त्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही आणि नेमावयाची बिंदू नामावली कशाप्रकारे भरली गेली पाहिजे, त्याची तपासणी कशाप्रकारे केली पाहिजे त्याबद्दलचं हे अधिकृत पत्र आपल्यासोबत शेअर करण्यात आलेलं आहे. आणि आता पवित्र पोर्टलवर जी काही बिंदू नामावली भरण्याचं काम हे अतिशय वेगाने सुरू आहे आणि आगामी काही काळामध्ये भरती होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच बिंदू नामावलीचं काम ही लवकरात लवकर आणि त्वरित भरण्यासाठी सूचनासुद्धा इथे दिलेल्या आहेत. सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभाग वरील निर्देशानुसार पुढील कार्यवाही आपल्या स्तरावर तात्काळ करावी असं इथे म्हटलेलं आहे मित्रांनो. तसेच आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व संबंधितांना याप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत आपल्या स्तरावरून तात्काळ सूचित करावे असं सुद्धा यामध्ये म्हटलेलं आहे. तर आगामी काळामध्ये लवकरात लवकर रोस्टर किंवा बिंदू नामावली ही भरली जाणार आहे आणि याप्रमाणे रिक्त जागा किती आहेत, भरलेल्या जागा किती आहेत याची माहिती, त्यानंतर सामाजिक प्रवर्गाप्रमाणे रिक्त जागा किती आहेत याची सुद्धा माहिती प्राप्त होईल. आणि आगामी काळामध्ये लवकरात लवकर पवित्र पोर्टलमार्फत भरती प्रक्रिया सुरू होईल यामध्ये कोणतीही शंका नाही. तर मित्रांनो, हे 15 सप्टेंबर 2018 पत्र आहे आणि हे पत्र आपल्या सर्वांसोबत मी या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करत आहे. तर मित्रांनो, जर आपण आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. काही शंका, काही प्रश्न, त्याचबरोबर आपले काही सजेशन असतील तर नक्कीच आमच्यापर्यंत कमेंटच्या माध्यमातून लिहून पाठवा. मित्रांनो, आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद.